नमस्कार मित्रांनो, आज आहे 6 मार्च, आज आहे रविवार। आपण जाणार आहोत आज हत्तीखाना बघायला। हत्तीखाना हा खूप जुना, हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे। मी तुम्हाला सांगायला व्हिडिओ तुम्ही नक्की फुल बघा आणि हा रोड हत्तीखान्याकडे जातो। चला आपण ब्लॉग स्टार्ट करू। हा दिसतोय तो हत्तीखाना आहे आणि बघू शकता सकाळ झालेली आणि इथं नोटीस बोर्ड आहे, म्हणजे प्रशासनाने लावलेले सूचना इन्फॉर्मेशन सगळं दिलेलं आहे इथं। बघा पुढं, चला व्लॉग एन्जॉयच करत असाल। आपण मधात एंट्री केलेली, बघू शकता हत्तीखाना। हे कंपाऊंड वॉल आहे इकडून सगळीकडून चारीकडून आणि बघू शकता हत्ती। ते हत्ती खूप मोठे हत्ती, बघू आपण मध्यात जाऊन। आपण आलेलो आहोत, आपण जाऊ खाली मध्यात। आपण आलेलो आहोत, हे सगळे दिसतंय ते दगडाचे सगळे आणि आपण आणि इथं नागाच्या मूर्तीच म्हणा, नागाची मूर्ती किंवा शिलालेख आहे, नागाची मूर्ती आणि सगळं हा कंस्ट्रक्शन आहे ते दगडाचं आहे आणि खाली कचरा दिसतोय। ते प्रशासनाने जास्त लक्ष दिलं नाही म्हणून कचरा दिसतोय, ते दिलं पाहिजे प्रशासन लक्षात। हे बघा आपण मधून आले आणि दोन बाजून हत्ती हत्ती इकडं बघ। माझी हाईट एवढी नाही आहे पण 5 फुटाकडं आहे, पण हत्ती केवढा मोठा आहे बघा, 5 फुटाकडं आहे, खूप मोठी आहे। आणि इकडनं पण हत्ती, पण हत्तीचा एवढा काही राहिला नाही, माल ती सगळे पण आहे बऱ्यापैकी आहे। कन्स्ट्रक्शन प्रशासन लक्ष दिलं नाही म्हणून एवढं काही नाही, पण आहे। आणि वेरूळ अजिंठा सारखंच किंवा म्हणा ही लेणीच म्हणा, कारण वेरूळ अजिंठा जे आहे तिथं प्रशासनाने लक्ष दिलंय आणि इथं दिलं नाही, द्यायला पाहिजे। कारण आणि आंबेला काय करणं बीड करणं सपोर्ट केला पाहिजे ऐतिहासिक गोष्टीत, हजारो वर्षापूर्वीच्या गोष्टीत शकता तुम्ही, खूप मोठा आहे। आणि त्या हत्तीची सोंड नाही पण हे हत्ती जे आहे बऱ्याच पैकी त्याचे डोळे कान त्याचे मला सोल आहे, पाय ते दिसतात। आणि हा जो दिसतोय हा पूर्ण मंडप आहे। असं मी जेव्हापासून लहान होतो तेव्हापासून ऐकण्यात आलेलं आहे की इथं स्टोरी घडलेली, म्हणजे परळीचा वैजनाथ म्हणजे काय म्हणते ज्योतिर्लिंगामधला एक महादेव, म्हणजे माहीत असेल तुम्हाला परळीचा वैजनाथ तो, आणि आंबेजोगाईची योगेश्वरी देवी यांचा विवाह होता। आणि कोंबड्याची बाग देण्याआधी हा विवाह संपूर्ण होणार होता, पण ती बाग द्यायची देऊ द्यायची नव्हती त्याच्या आधी, पण कोंबड्यानं बाग दिली होण्यापूर्वी माझ्या कोंबड्यानं बाग द्यायच्या आधी लग्न संपूर्ण करायचं होतं, पण तसं झालं नाही, मग कोंबड्यानं बाग दिलं। मग हत्ती ते दगडाचे म्हणले त्यापासून, आणि परळीचा वैजनाथ तिकडून पळून गेला आणि देवी तर इकडे गेली, तसं झालेलं आहे। तुम्हाला त्या दत्त ते बघा मंडप दिसतं सगळे देव बाजूला दिसतं ते पहा गाडी मशे ते बघा नंदी नंदी दिसतोय तर मंडपाची वरची साईड बघू शकता तुम्ही, हे पण दगड आहे। खूप भारी कंस्ट्रक्शन आहे, कारण की खूप भारी म्हणजे हजारो वर्षापूर्वीचं एवढं राहणं म्हणजे। आणि हे सगळं जे चुन्याचं स्ट्रक्चर म्हणजे चुन्यानं हे लावलेलं आहे, खरंच भारी। हे अजून टिकलं असतं जर प्रशासनाला लक्ष दिलं असतं, असं प्रशासनाला म्हणलं पाहिजे। आमच्या इथे ऐतिहासिक आहे, आम्ही जो काय कर बीड करणं सपोर्ट केला पाहिजे। हा दिसतं ते मंदिर, इथंच लग्न होतं वाटतं, हे मंडप आहे आणि ते हे देव दगडाचे बनलेले आहेत आणि परळीच्या वैजनाथ तिकडून पळून गेला आहे, तुम्हाला मागे सांगितलं। हे दिसतंय ते सगळे देव दिसत आहे,
दगडाच्या मध्ये आणि हत्ती पण इकडे आलात का तुम्ही इकडे चला इकडे आलात की तुम्हाला हत्ती दिसतो त्या पण हत्ती खूप मोठा आहे इधर आता त्या दोन हत्ती मोठा हत्ती हाइट पण याची खूप मोठी कारण म्हणजे ते सोंड नाहीये सोंड सोंड वाला डोळ्याला हाइट का नाही तिकडला साइडला एक हत्ती दिसतोय खूप भारी आणि हत्तीचे कान त्याचे कान नाही आहेत बाकी सगळं भारी आहे ते पण हत्ती पण हत्तीला पण खूप मोठा आहे त्या हत्तीपेक्षा पूर्ण 36 खांब आहेत पूर्ण 36 खांब आहेत खूप बॉटल ते पडलेले आहेत खूप केअर म्हणजे लक्ष कोणाचंच नाहीये आणि तिथं बोर्ड वर पण लिहिलंय की 5000 दंड आहे असं काही केल्यावर पण तिथं लक्ष कोण देत नाही तसं काही नाही त्या तुम्ही रूम सांगा टाकू शकतो तुम्हाला माझी काही हिंमत नाही मदत जाण्याची तिथून बघू शकता तुम्ही रूम आहे त्या रूम बघू शकता तुम्ही मदत पण येत रूम आहे हिंमत नाही ती पण रूम आहे पण मदत कुठून जायला रस्ता नाही बघू शकता तुम्ही इथं पण मूर्त्या होत्या वाटतात पण त्या मला बुजली नाही इकडं पण मूर्त्या आहेत हे मूर्त्या मूर्ती दिसती पण ती जरा बुजलेली खोलीत बघू शकता तुम्ही तिथं पण एक मूर्ती ही जरा मूर्ती राहिली हे होत लग्न करायचं होतं म्हणजे विवाह करायचा होता पण बाप कोंबड्यानं दिल्याने बाप कोंबड्यानं दिल्याने परई वयजना ह्या का त्या का त्या रस्त्याने परईला इथून रस्ता आहे भुयारातून एक रस्ता आहे तिकडं रस्ता निघतो आणि ती बाग दिल्याने परईचा वयजना त्या भुयाराने गेलता बाप मला भुयार माहित नाही ते किती त्याच्यात ते नसत तिकडे एक बोळी ते दाखवतो रूम म्हणजे पण ते भुयार तिथं ते काय माहित नाही माझं जाण्याची काही डेली नाही बहुतेक इथंच खाली माग मागच्या साइडला भुयार आहे वाटत नाही इथं पण काही नाही आहे कुठंतरी एवढं काही फिक्स नाही हे पहा हे इथं असं कचरा केला इथं पण एक कोणी मूर्ती पाहू शकता तुम्ही मूर्ती पण मोठी राहिलेली पुढे खोलीत आपण बघितली आताच इथं पण एक मूर्ती दिसली मोडली जरा ही पण ही जे एवढी इथं पण एक ही दिसते रूम दिसती रूम इथं पण एक रूम आणि तिथे एक क्लासरूम आहे पण मला वाटतंय की खाली इकडे मागून भुयार आहे नीट बघू शकता पुढे
तुम्ही नीट बघू शकता. तिथून मला तर वाटतंय असं म्हणजे पलीकडं खोल खड्डा आहे, तिकडे जाण्याची काही हिंमत नाही माझी, पण तुम्ही बघू शकता. चला आपण लास्ट रूम आहे बघू. हे रूम आहे का भुयार आहे का ह्या रूम मध्ये भुयार आहे एवढं काही मला माहित नाही, पण हे बांधकाम मात्र असं सगळं दगडाच वर जाऊन बघू आपण. सगळं दगडाच संपूर्ण एका दगडाच वाटलं इथं असं पूर्ण काम केलं दिसत. हा इथं एक रूम आहे, इथं काय खड्डा फिड्डा नाही आहे म्हणजे इथं नाही आहे भुयार, म्हणजे मेन भुयार त्याच रूम मध्ये मी दाखवलं त्याच रूम मध्ये तसा मिळेल. आणि तुम्ही बघू शकता तर आपण सगळं हे केलेलं कन्स्ट्रक्शन बघा तुम्ही संपूर्ण हा दगडाच आहे. खेकडा दिसला का तुम्हाला? मला खेकडा दाखवतो मी. खेकडा दिसला का? खेकडे खूप आहे त्याच्यात. मोबाईल पडेल माझा, मी जाणार ना कुठे. दिसत दिसत ते खेकडा गायला बघा खाली. आपण वर जाऊ. आपण बघू शकता हत्तीखाना किती भारी दिसतोय, खरंच खूप भारी दिसतोय. ह्या माझा मित्र बसला शुभम, ह्याचं नाव शुभम, ह्याचं इंट्रोडक्शन दिलं नाही, कृष्णाचं दिलं तर जाऊ दे. आता तुम्ही मागचा व्लॉग पण बघून घ्या, भारीच आहे मुकुंदराजचा, कारण की आंबेजोगाईचा भारीच आहे. आपण पाहू शकता आपण वर आलेला आहे. मी जे 36 खांब म्हणले होते मी त्याच्या वर आलेलो आहे. आणि माझा हत्ती दिसतोय खाली. खाली आपण हत्ती बघितला, मी इथून जाऊ शकतो त्याच्यावर, पण आपण प्रशासन तसं असं करायला नाही पाहिजे ऐतिहासिक गोष्टीवर, तसं तसं चढलं नाही पाहिजे आणि लिहिलं पण नाही पाहिजे. म्हणजे काही काहीच करायचं नाही, फक्त बघायचं मस्त. आपण बघा हे सगळं भारीच बांधकाम आहे. तिकडे काय असे नावं कोरतात की केलं नाही पाहिजे, पुढे दाखवलं नाव असे कोरले नाही पाहिजे. प्लीज प्लीज म्हणतो त्या गोष्टी सगळं. आपण खालच्या 36 खांबावर होतात तेच तेच एक त्याच्यावर आपण आलेलो आहे. आपण हत्तीवरती मंडप मंडप पण पडलेला आहे असा अर्धा मंडप पण असा अर्धा पडलेला आहे. मंडप पण चांगला बघू शकतो इकडे पण एक आपण एक हत्ती आपण ह्याच्यावर पण चढता येते, पण नाही करत येईल असं. हा बघा हत्ती हत्ती बघ वरच्या साईडला जाऊ. आपण बघू शकता हत्ती का खूप सुंदर. सकाळी सकाळी सूर्य वर आलेला आहे, तरी वाजलेत पावणे 10 असे वाजलेत, पण आलाय सूर्य भारी नजर आहे. इकडे बघू शकता असं सगळं दृश्य भारी, चिमण्या चक्र उडायलेत. आणि हत्ती खाना पण बघू शकता चार हत्ती मंडळ सगळं दिसते. इथं सगळं कचरा आणि प्रशासनाने जरा लक्ष दिलं असतं तर भारी टुरिस्ट प्लेस झाले असते असं म्हणता येईल. चला आपण पुढं तो काय आपण जे खाली गेलतात खालच्या साईडला जे हे होतं त्याच्यावरचे दगडं हे दगड पण हे दगड आहे. पण मला वाटते की आपण इथपर्यंतच गेलतात म्हणजे खालच्या साईडला इथपर्यंत. आणि ती जी मधली रूम आहे ती ह्याच प्लेसवर, ही जी प्लेस आहे त्याच प्लेसवर मधली रूम मिळेल. म्हणजे डिस्टन्स एवढं नव्हतं, म्हणजे 36 खांबाच्या अलीकडे रूम एवढंच होतं. माझ्यात जायची गाडेरी नव्हती. दुसरीकडे दगडं नाही आहे, पलीकडे बघू शकता माझी इकडं पण नाही आहे. आणि मधल्या रूमच्या प्लेसला समोर गेलं तर वर पण दगड, म्हणजे मधल्याच रूममध्ये भुयार आहे असं म्हणता येईल. परळीला निघणारा मार्ग जो आहे वैद्यनाथाच्या मंदिराचा मार्ग तिथंच हे येत आहे.
हे आपण तिकडून आलेला तिकडून महागा पण डिस्टन्स आहे त्या कंपाऊंडच्या. आणि वर बघू शकता तुम्ही कुठंच दगड नाही दुसरीकडे एवढे. इकडल्या साईडला मातीच आहे इथे आणि मधल्या रूमच्या प्लेसलाच हे मधली रूम इथून आपण मध्यात घुसला होता खाली. आणि बघा आता हे इथंच दगड दिसतात म्हणजे हे इथूनच भुईयार असं तिकडे गेलेलं आहे. कुठं गेलेलं मला माहित नाही पण ते परेल अनेक ते एवढे मग इथं इथं दगड आहेत म्हणल्यावर तर मधल्या रूम मध्येच हे होत. आणि बघू शकता इथं पण एक ही दिसत इथं पण काहीतरी दिसतंय बहुतेक हा पक्षाचा काहीतरी का नंदी काहीतरी आहे. इकडं सगळं हे आहे पाणी दे खालून भुईयार आहे. तर मित्रांनो आजचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि घंटी पण वाजवा. आणि मी व्लॉग इथंच एंड करतो. आणि मागच्या पण व्हिडिओला तुम्ही फार सपोर्ट दाखवला आहे 700 का 1K कड गेला आहे काहीतरी व्ह्यूजला भारीच सपोर्ट दाखवला आहे. आणि आवडला असेल तर शेअर पण करा खरंच शेअर करा मित्रांनो मला फार सपोर्ट होईल. आणि आंबेजोगाईकर नाही तर शेअर केलाच पाहिजे कारण की आपल्या आंबेजोगाईचं नाव किती म्हणजे ऐतिहासिक गोष्टी म्हणजे किती मला अभिमान आहे की मी आंबेजोगाईत राहायचो राहतो. आणि ते विवाह होणार होता पण झालं नाही आता काय करा. आणि मागच्याच साईडला इकडं देवी म्हणजे योगेश्वरी त्याचा पण व्लॉग येईल पण देवीचा तिथं कॅमेरा ते नेता येत नाही कारण की परवानगी दिली नाही आम्ही. पण मित्रांनो हा व्लॉग मी इथंच एंड करतो. थँक्यू धन्यवाद.